इयत्ता 9वीच्या अर्थनियोजन या प्रकरणात तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी तो पैसा कमवत असतो. त्याने कमवलेल्या पैशातनं रकमेतनं तो आवश्यक तेवढी रक्कम खर्च करत असतो आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी. आणि उरलेली जी रक्कम आहे त्या उरलेल्या रकमेची तो बचत करतो आणि त्याचप्रकारे विचारपूर्वक त्याची गुंतवणूकही करतो. यालाच आपण अर्थनियोजन असे म्हणतो. अर्थनियोजन म्हणजे नेमकं काय? तर आपण कमवलेल्या रकमेपैकी जी आपली खर्च केलेली रक्कम आहे त्यातून जी उरलेली रक्कम असेल तिची आपण बचत करून व्यवस्थित विचारपूर्वक गुंतवणूक करणे याला आपण अर्थनियोजन असे म्हणतो. आता अर्थनियोजनाचा प्रमुख प्रयोजन काय असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीची वाढ होणे हे प्रत्येकाला अपेक्षित असतं. त्याचप्रकारे आपल्याजवळ असणारी संपत्ती ही सुरक्षित राहावी हे देखील आपणास वाटतं. आणि म्हणूनच संपत्तीची वृद्धी होणे आणि त्या संपत्तीची सुरक्षितता हे अर्थनियोजनाचं प्रमुख प्रयोजन आहे. आता तुम्ही म्हणाल की अर्थनियोजनाचं शिकणे का गरजेचं आहे, त्याचा उपयोग काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही घटना ह्या अपेक्षित असतात, काही ह्या अनपेक्षित घटना असतात. जसं उदाहरणार्थ अपेक्षित घटनांचा जर आपण विचार केला तर आपल्या मुलांचं शिक्षण झालं, त्यानंतर व्यवसायासाठी आपल्याला काही भांडवलाची आवश्यकता असते, वाहन खरेदी करण्यासाठी आपल्याला रक्कम लागते, पैसा लागते, घराचे बांधकाम असू द्या किंवा वृद्धापकाळामध्ये आपल्याला पैशाची गरज भासत असते, ह्या ज्या काही आपल्या घटना असतील ह्या अपेक्षित घटना असतात. त्याचप्रकारे काही घटना ह्या अनपेक्षित आपल्या जीवनात येत असतात. जसं की आपल्याला अचानक नैसर्गिक आपत्ती येणे, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण उद्भवणे, अपघातामुळे एखाद्याचं नुकसान झालेलं असतं किंवा एखाद्या आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालेला असतो, ह्या अनपेक्षित घटना देखील आपल्या जीवनात येत असतात. अशा ह्या अपेक्षित आणि अनपेक्षित घटना ज्या असतात ह्या घटनांची तरतूद करण्यासाठी आपल्याला अर्थनियोजनाची आवश्यकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपण बचत आणि गुंतवणूक यावर बोलूया.